नमस्कार मित्रांनो, तर आपण इलेक्ट्रिकल वायरिंग FA पेपर 1 मधील जो आपला पहिला लेसन आहे इंडस्ट्रियल व कमर्शियल वायरिंग, त्यातील पुढचा टॉपिक शिकणार आहोत रस्त्यावरील दिवे मंडळाची वायरिंग, म्हणजेच काय स्ट्रीट लाइटिंग सर्किटमधील वायरिंग। तर त्यासाठी मी तुम्हाला एक डायग्राम आधी दाखवू इच्छितो। ही बघा, ही आकृती रस्त्यावरील दिवे मंडळाची वायरिंग। बघा मुलांना, हा इकडे पोलवर आहे स्ट्रीट लाईट, तर तो मर्क्युरी वेपर लॅम्प असतो किंवा सोडियम वेपर लॅम्प असतो। त्यानंतर आपल्याला ह्या साईडला सोलर पॅनल दाखवला आहे। त्यानंतर इकडे कंट्रोलर आहे, बॅटरी आहे, वर संदा म्हणजे सोलर एनर्जीचा वापर करून आपण या ठिकाणी हा स्ट्रीट लाईट लावलेला आहे। तर याबद्दल आपण जरा आधी माहिती घेऊया। तर या स्ट्रीट लाईटिंगच्या सर्किटमधील वायरिंग करताना दोन किंवा चार पदरी रस्त्याच्या मध्यभागी विशिष्ट अंतरावर खांब उभे करून त्यावर दोन्ही बाजूने मर्क्युरी वेपर लॅम्प किंवा सोडियम वेपर लॅम्प जोडून त्याचे सर्किट तयार करतात किंवा मंडळ तयार करतात। किंवा एक पदरी रस्ता असल्यास रस्त्याच्या कडेला ठराविक अंतरावर खांब उभे करून ओव्हरहेड लाईन करून त्यांना कनेक्शन सोडियम वेपर लॅम्प किंवा मर्क्युरी वेपर लॅम्पला देऊन रस्ता रात्रीच्या वेळेला प्रकाशित करतो। ग्रामीण भागाच्या रस्त्याच्या कडेला खांब उभे करून ओव्हरहेड लाईनवरून खांबाला इनकँडेसेंट लॅम्प किंवा फ्लोरोसेंट ट्यूब जोडून त्यांना सप्लाय जोडून तो भाग प्रकाशित करतो। रस्त्यावरील दिवे दिवेसाठी जास्त प्रमाणात सोडियम वेपर लॅम्पचा वापर करतात, कारण याचा जो प्रकाश असतो तो इनकँडेसेंट लॅम्पपेक्षा 5 पट जास्त असतो। तसेच रात्रीच्या वेळी पिवळसर तेज प्रकाशामुळे रस्त्यावरील स्पष्ट दिसते, परंतु या लॅम्पवर जास्त वीज शक्ती खर्च होते व वीज बिल जास्त येते। तसेच यांना दररोज सकाळी लॅम्प बंद करण्यासाठी व्यक्तीची आवश्यकता असते, त्यामुळे LED लॅम्प वापरून रिले व LDR LDR म्हणजे काय, लाईट डिपेंडंट रेजिस्टर, या इलेक्ट्रॉनिक सर्किटचा वापर करून शक्यतो हे दिवे वापरले जातात, कारण यासाठी बंद करण्यासाठी मानवी ऑपरेटरची गरज लागते। तसेच सोलर पॅनलपासून त्याला लागणारी वीज निर्माण करता येते। अशा प्रकारे आपण रस्त्यावरील दिवे मंडळाची माहिती। तर आता आपला पुढचा टॉपिक आहे पॅनल बोर्ड वायरिंग। आता पॅनल बोर्ड वायरिंगसाठी विद्यार्थ्यांना एक डायग्राम मी आधी स्क्रीनवर आणू इच्छितो। हे बघा, पॅनल वायरिंग बोर्ड आकृतीमध्ये दिसते आहे आपल्याला। आधी आपण हे डायग्राम समजून घेऊया। बघा, वर लिहिलं आहे वायरिंग ऑफ द डिस्ट्रीब्युशन बोर्ड विथ RCD सिंगल फेज कंझ्युमर युनिट फ्रॉम एनर्जी मीटर टू द मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड। आता आपल्याला एनर्जी मीटर सर्वांना माहितीच आहे, आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बाहेरच्या बाजूला बसवलेलं असतं, फ्लॅट सिस्टीम असेल तर सगळ्यांचे एकत्रित
जीनेच्या जवळपास ते बसवलेले असते. तर आता या आकृतीमध्ये आपण बघूया, आधी आपण हे त्याचे फुल फॉर्म बघूया, RCD मीन्स रेसिड्युअल करंट डिव्हाइस, DPMCB डबल पोल MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर, SPMCBs सिंगल पोल मिनिएचर सर्किट ब्रेकर्स. बघा, आता आपण आधी हा एनर्जी मीटरचा पार्ट बघूया. दिसतं आहे नाव तुम्हाला एनर्जी मीटर. आता खाली बघा, इनकमिंग दोन वायर्स त्या ठिकाणी आलेल्या आहेत, पी आणि एन. पी म्हणजे फेस, एन म्हणजे न्यूट्रल. त्या कुठून आलेल्या आहेत? फ्रॉम डिस्ट्रीब्युशन. या दोन लाईन्स एनर्जी मीटरच्या आतमध्ये गेल्या आहेत. एनर्जी मीटरवर लिहिले आहे बघा, KWH किलो वॅट अवर्स. आता या एनर्जी मीटरच्या आतून दोन वायर बाहेरच्या बाजूला गेले आहेत, त्यांना म्हणायचं आउटगोईंग वायर्स. कळलं? दोन इनकमिंग आणि या दोन आउटगोईंग. बघा आता, आता या ज्या एनर्जी मीटरपासून आलेल्या वायर्स आहेत, या दोन या वर वर कुठे गेल्या आहेत बघा, DPMCB त्यावर लिहिलेलं आहे 63 एम्पियर. बघा, खूप जास्त करंट असतो हा, 63 एम्पियर. तर या 63 एम्पियर कॅपॅसिटी असलेल्या DPMCBमध्ये या एनर्जी मीटरपासून निघालेल्या आउटगोईंग वायर्स गेल्या आहेत. बघा आता वरच्या बाजूला त्या वायर्सची जोडणी बघा कशी केलेली आहे. बघा, त्या शेजारी आहे RCD. मग अशीच आपण RCDचाही फुल फॉर्म बघितला, रेसिड्युअल करंट डिव्हाइस. वरच्या ॲरो बघा, बघा त्या ठिकाणी या RCDच्या ठिकाणी ही 63 एम्पियर्स कपॅसिटी आहे. आता ज्या ठिकाणी RCD लिहिलं आहे बघा, तिथून जी वायर आहे खालच्या बाजूला, बघा कशा पद्धतीने कनेक्ट केलेली आहे ती, त्याचे कनेक्शन्स बघा व्यवस्थित. बघा त्यानंतर 20 वरच्या साईडला बघा, 20 एम्पियर, 20 एम्पियर, 16 एम्पियर, 10 एम्पियर, 10 एम्पियर, 10 एम्पियर, 10 एम्पियर, 10 एम्पियर. आणि हे ॲरोवर दिसत आहे तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, म्हणजे हे काय आहेत? पॉइंट्स आहेत ते. बघा, तुम्ही जर लाईव्ह वायर ऑर फेस सप्लाय टू सब सर्किट्स, फायनल सब सर्किट नंबर 1 to 8 आणि केबल साईज डिपेंड्स ऑन वायरिंग टाईप अँड डायग्राम दॅट इज बेस्ड ऑन सब सर्किट रेटिंग, म्हणजे सब सर्किटच्या रेटिंगनुसार आणि केबलच्या वायरिंगच्या वायरिंगवर डिपेंड असेल केबलची साईज, तिचा प्रकार. बघा वरच्या बाजूला, या पद्धतीने वर पॉइंट्सकडे गेले, वर ए फॉर एम्पियर करंट कपॅसिटी त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आता बघा, या RCD करून खालच्या बाजूला एक ॲरो गेलेला आहे आणि एक पट्टी दिसते आहे, त्यावर आपल्याला स्टड किंवा स्क्रूचे जे स्क्रूची जी साईड असते वरची, त्याप्रमाणे आपल्याला असे सर्कल दिसत आहेत आणि त्यात एक आडवी लाईन दिसते, गोल आहेत आणि एक अशी आडवे त्यामध्ये तिरकी लाईन दिसते आहे आणि त्यातून एक एक ॲरो, 8 ॲरोज ते बाहेर पडले, कारण वर 1 to 8 आहेत म्हणून ते खाली 1 to 8 दाखवते आहेत. आणि याला म्हणायचं न्यूट्रल लिंक.
बघा खाली लिहिलं आहे त्यांनी न्यूट्रल वायर फॉर सब सर्किट फायनल सब सर्किट नंबर 1, 2, नंबर 8 केबल साईज डिपेंड्स ऑन वायरिंग टाईप अँड डायग्राम. केबलची साईज ही वायरिंगचा टाईप आणि डायग्रामवर डिपेंड असेल. आता आपल्याला या साईडला दाखवलं आहे बघा टू अर्थ इलेक्ट्रोड. बघा या अर्थ लिंक दाखवलेल्या आहेत त्यासाठी कॉपर आणि पी व्ही सी केबल यूज केली आहे 2.5 mm² आणि खाली हा सिम्बॉल बघितला आहे तुम्ही अर्थिंगचा आपण ड्रॉ केला आहे तो लास्ट इयर. बघा त्या ठिकाणी दिलेला आहे 10 mm² कॉपर ऑब्लिक पी व्ही सी केबल. तर ही अर्थिंगसाठी वायर यूज केली आहे टू अर्थ इलेक्ट्रोड. अर्थ इलेक्ट्रोडकडे ही वायर जा. अशा प्रकारे न्यूट्रल लिंक अर्थ लिंक आणि वरच्या या फेज वायर आपण बघितलं आहे. तर अशा पद्धतीने हे पॅनलचं वायरिंग केलेलं असतं. ठिकाणी खाली लिहिले बघा कॉमन बस बार सेगमेंट फॉर MCBs. हे जे काही सगळे MCBs आहेत या सगळ्यांसाठी एक कॉमन बस बार सेगमेंट काढलेला आहे. आले लक्षात? तर आता आपण जर याची माहिती ऐकूया. तर कारखान्यांमध्ये अनेक मशीन विद्युत पुरवठ्यावर कार्य करतात. खूप सारे मशीन असतात कारखान्यांमध्ये आणि त्या सगळ्यांना विद्युत पुरवठा इलेक्ट्रिसिटीही लागतेच. या सर्व मशीनला पुरवठा बसबारमधून म्हणजे जे सप्लाय बसबार असतात बसबार म्हणजेच काय कॉपर किंवा ॲल्युमिनियमच्या पट्टे त्यामधून विविध साधने जसे सर्किट ब्रेकर फ्यूज चेंज ओव्हर स्विच ओव्हरलोड रिले यांच्यामार्फत पुरवठा पाठवला जातो. ही साधने पॉवर फॅक्टर वारंवारता तापमान दाब या घटकांवर नियंत्रण हे सर्व साधन व बसबार एक लोखंडी किंवा स्टील बॉक्समध्ये फिट केलेले असते यालाच पॅनल बोर्ड असे म्हणतात. यावर बाहेरील वातावरणाचा परिणाम होत नाही. सर्व मशीनसाठी किंवा एक बाजूच्या मशीनसाठी एक पॅनल बोर्ड असतो. असे सर्व पॅनल बोर्डची जोडणी मुख्य पॅनल बोर्डला करतात. जर इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये दोष निर्माण झाला असेल तर अशा स्थितीमध्ये इन्स्टॉलेशन विद्युत जोडणीपासून स्वयंचित वेगळे व्हावे यासाठी संरक्षण साधनेचा उपयोग. मंडळातील शॉर्ट सर्किट ओव्हरलोड व अर्थ दोष यापासून संरक्षण देण्यासाठी ICTP म्हणजेच आयर्न क्लॅड डबल पोल आणि आयर्न क्लॅड ट्रिपल पोल फ्यूज रिले MCB यासारख्या साधनांचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे आपण पॅनल बोर्डचे वायरिंग त्याची व्याख्या आणि माहिती जाणून घेतली आहे. आपण पुढचा टॉपिक बघूया सुरक्षा साधने म्हणजेच काय प्रोटेक्टिंग डिव्हायसेस. सुरक्षा साधनेमध्ये पहिला येतो फ्यूज नंतर MCB MCCB अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बस बार
ही आहे सुरक्षा साधन। तर मुलांनो, आपण सुरक्षा साधनेमध्ये बघूया पहिला फ्यूज। त्यासाठी मी स्क्रीनवर एक डायग्राम आणते। बघा मुलांनो, हे आहे फ्यूज। तर फ्यूज कशाला म्हणायचं? तर फ्यूजची व्याख्या आहे, विद्युत मंडळातून किंवा इलेक्ट्रिक सर्किटमधून मर्यादेपेक्षा जास्त प्रवाह वाहू लागला तर मंडळाला सुरक्षा प्रदान करणाऱ्या साधनास फ्यूज असे म्हणतात। बघा, मी पुन्हा एकदा रिपीट करते। विद्युत मंडळातून मर्यादेपेक्षा जास्त प्रवाह वाहू लागला तर मंडळाला सुरक्षा प्रदान करणाऱ्या साधनास फ्यूज असे म्हणतात। फ्यूज हा लो सेफ्टिंग डिव्हाइस असून तो मंडळाच्या एक्सर जोडणीमध्ये जोडलेला असतो, सेरीजमध्ये तो जोडलेला असतो। शॉर्ट सर्किट किंवा ओव्हरलोडमुळे मंडळाच्या रेटिंगपेक्षा जास्त प्रवाह त्यातून वाहू लागला तर प्रवाहाचा मार्ग खंडित करून मंडळाला सुरक्षित ठेवतो। बघा मुलांनो, जेव्हा शॉर्ट सर्किट होते म्हणजेच काय, तर करंट हा त्याचा शॉर्टेस्ट जो अगदी जवळचा रस्ता असेल शॉर्टेस्ट पाथमधून वाहू लागतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात उष्णताही निर्माण होते। त्याचप्रमाणे ओव्हरलोड म्हणजे मर्यादेपेक्षा आपण जर त्यावर जास्त लोड आणला सर्किटवर तर त्यावेळीसुद्धा ती तार गरम होते आणि फ्यूजच्या आतमध्ये जो फ्यूज एलिमेंट असतो किंवा जी काही तार आपण वापरलेली असते ती गरम होऊ लागते आणि एका ठराविक तापमानाला तिची जी रेटिंग कपॅसिटी असते त्यापेक्षा जास्त जर करंट त्यातून फ्लो झाला तर ती गरम होऊन वितळायला लागते आणि ती वितळली म्हणजेच काय होतं, सेरीजमध्ये जोडल्यामुळे ती आपले जे अप्लायन्सेस असतील त्यातील प्रवाह खंडित करण्याचे काम करते। अशा प्रकारे आपले अप्लायन्सेस नुकसानीपासून वाचवतो, म्हणजे प्रवाहाचा मार्ग खंडित करून आपल्या मंडळाला सुरक्षित ठेवतो। तर आता आपण पहिला फ्यूज बघूया। बघा, हा आहे रिवायरेबल फ्यूज। रिवायरेबल यालाच किटकॅट फ्यूज असेही म्हणतात। आपण बऱ्याच जणांनी हा बघितलेला असेलच। बघा, हा फ्यूज मात्र जर जोरात भरून पडला तर तो फुटण्याची शक्यता असते। हा आहे रिवायरेबल। त्यानंतर हा दुसरा प्रकार आहे कार्ट्रेज फ्यूज आणि हा तिसरा आहे HRC हाय रप्चरिंग कपॅसिटी फ्यूज। तर आपण आधी हा पहिला बघूया, किटकॅट फ्यूज। हा एक प्रकारचा रिवायरेबल फ्यूज आहे। रिवायरेबल म्हणजेच काय, त्यातला जेव्हा फ्यूज एलिमेंट मेल्ट होतो तुटतो सर्किट खंडित झाल्यानंतर आपण पुन्हा या फ्यूजला आतमध्ये तार फ्यूज एलिमेंट म्हणजेच ती तार बसवून हा पुन्हा आपण याचा यूज करू शकतो, म्हणजे याला पुन्हा वायर आपण यात टाकू शकतो, म्हणून याला रिवायरेबल फ्यूज म्हणतात। दुसरा आहे कार्ट्रेज फ्यूज। याची रचना बघा, दोन्ही साईडला
एंड कैप्स दिसता है सी आकाराचा एंड कैप्स आणि मधला जो पोर्शन आहे ज्याला ते फ्यूज एलिमेंट जोडलेला आहे त्यामुळे तो आपल्याला दोन्ही बाजूने ई आकारके दिसत आहे पण ॲक्च्युली त्याला सी कॅप सी टाईप एंड कॅप म्हटलं जातं. त्यानंतर त्याच्या आतमध्ये हे कार्ट्रेज आहे. आतमध्ये सिलिका पावडर त्या ठिकाणी भरलेली आहे आणि जी तार आहे तिला आपण फ्यूज एलिमेंट म्हटलेले आहे आणि ती खाली इंडिकेटर दाखवली. हा झाला कार्ट्रेज फ्यूज. पुढचा आहे हा HRC फ्यूज. बघा याची रचना एंड कॅप्स दाखवली आहे, फ्यूज इंडिकेटर, आतमध्ये फ्यूज एलिमेंट आणि सिलिका पावडर. आता हे जे दोन फ्यूज आहेत कार्ट्रेज आणि HRC, तर हे नॉन रिवायरेबल असतात. म्हणजे एकदाची जर यातली वायर मेल्ट झाली तर हे फ्यूज टाकून द्यावे लागतात. यांचा यात पुन्हा तार बसवून ते रियूज करता येत नाही. तर अशा प्रकारचे हे तीन फ्यूज आहेत. आता आपला पुढचा प्रकार आहे MCB. मी त्याची डायग्राम स्क्रीनवर आणते. बघा मुलांना, हा आहे MCB मिनिएचर सर्किट ब्रेकर. तर मिनिएचर सर्किट ब्रेकर हे एक विद्युत चुंबकीय साधन असून विद्युत चुंबकीय यालाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिव्हाइस असे म्हणतात. विद्युत चुंबकीय साधन असून तो आपोआप कार्य करणारा इलेक्ट्रिक स्विच आहे. ॲटोमॅटिकली तो काम करतो असा हा एक इलेक्ट्रिक स्विच आहे. ओव्हर करंट, ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किट अशा स्थितीत विद्युत मंडळाला सुरक्षित करण्याचे काम हा MCB करतो व मंडळातील प्रवाहाला थांबवतो. MCBचे थर्मल कार्य बायमेटॅलिक स्ट्रीप वापरून करता येते. बायमेटॅलिक स्ट्रीप आपण गेल्या वर्षी शिकलो आहोत. बायमेटॅलिक दोन धातूच्या पट्ट्या ज्या वेगवेगळ्या तापमानाला प्रसरण पावतात त्यातली एक बेंड होते आणि ते कॉन्टॅक्ट ब्रेक होतात. त्यातला जो कॉन्टॅक्ट असतो जे नॉर्मली क्लोज असतो तो ओपन होतो. थर्मोकपल वगैरे आठवलं का? हां, तर यामध्ये त्याचा वापर केलेला असतो. बघा, MCBचे थर्मल कार्य बायमेटॅलिक स्ट्रीप वापरून करता येते. जर सतत ओव्हर करंट MCBमध्ये वाहत असेल तर बायमेटॅलिक स्ट्रीप तापते व वाकते, बेंड होते. त्यामुळे यांत्रिक लॅच मोकळा होतो. यांत्रिक लॅचला कार्य मेकॅनिझम जोडलेले असल्याने एक असं वर्किंग मेकॅनिझम त्याला जोडलेलं असतं. तो MCBचे कॉन्टॅक्ट ओपन करतो व त्यामुळे MCBचे जे कॉन्टॅक्ट्स असतात ते ओपन होतात. परंतु शॉर्ट सर्किट स्थितीला अचानक वाढ झालेल्या प्रवाहामुळे ट्रिपिंग कॉईल जोडलेला प्लंजर हा विद्युत यांत्रिकी हालचालीमुळे ट्रिप लिव्हरवर जाऊन आदळतो व लॅच मेकॅनिझम मोकळे होऊन सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट ओपन होतात आणि त्याचवेळी तो आपल्याला जाणवते की MCBचे जे बटन आहे रेड किंवा ब्लॅक कलरचे ते ट्रिप झाले. अशा प्रकारे हे MCB कार्य करतो. यावर बऱ्याच वेळा
शॉर्ट नोट किंवा टीप विचारली जाते. आता पुढचा आहे MCCB, त्याची मी आता डायग्राम आणते स्क्रीनवर. बघा मुलांना, फ्यूज झाला MCB, त्यानंतर आपला तिसरा सुरक्षा साधन आहे MCCB. आकृती आपण बघत आहात, तर हे एक विद्युत सुरक्षा साधन असून जेव्हा लोड प्रवाह हा MCBच्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्यास तो मंडळाला सुरक्षा प्रदान करतो. आता याचे तीन प्रमुख कार्य बघा. पहिले आहे ओव्हरलोड प्रवाहापासून सुरक्षा प्रदान करतो. नंतर दुसरे, विद्युत त्रुटी जसे शॉर्ट सर्किट किंवा लाईन त्रुटीमुळे सर्वात जास्त प्रवाह मंडळात वाहू शकतो, परंतु MCCB या प्रवाहापासून मंडळाला सुरक्षा प्रदान करतो. आणि तिसरे, मंडळाला बंद किंवा चालू अल्प वेळात करतो, असा आहे हा MCCB. आता पुढचा आपण बघणार आहोत अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. तर बघा विद्यार्थ्यांनो, हे आकृती आहे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. यालाच ELCB असेही म्हणतात. या उपकरणाचे इन्स्टॉलेशन करताना लिकेज प्रवाहाचे वहन पृथ्वीकडे शोधून काढण्यासाठी ELCBचा वापर करतात. आले लक्षात? उपकरणाचे इन्स्टॉलेशन करताना एखादे उपकरण असेल, मोटर असेल किंवा कोणतंही उपकरण, मशीन असेल, मोटार असेल, जनरेटर असेल, तर जेव्हा त्याचे तुम्ही इन्स्टॉलेशन करणार त्यावेळेस त्यातून जो लिकेज प्रवाह असेल तर त्याचे वहन पृथ्वीकडे जमिनीकडे शोधून काढण्यासाठी या ELCBचा वापर करतात. यामुळे इलेक्ट्रिक शॉक लागण्यापासून वाचविता येते. ELCB हा लिकेज प्रवाह शोधून पॉवर सप्लाय खंडित करतो. ELCB हा विशिष्ट प्रकारची लॅच रिले असून तो मेन्स पॉवर सप्लायला स्विचिंग कॉन्टॅक्टने जोडलेला असतो. लिकेज स्थितीला तो सप्लायला खंडित करतो. इन्स्टॉलेशनच्या वेळेस ELCB हा जर आवश्यक व्होल्टेज ते ग्राउंडपर्यंत शोधून काढतो व सुरक्षा प्रदान करतो. जर आवश्यक व्होल्टेज हा ELCBच्या सेन्स कॉइलला उपलब्ध झाला तर तो सप्लाय बंद करतो व मानवाद्वारा रिसेट करेपर्यंत त्याच स्थितीत राहतो. असा हा ELCB आहे. आले लक्षात? बघा पुन्हा एकदा सांगते, त्याची जोडणी आधी सांगते. मेन्स पॉवर सप्लाय म्हणजे जिथून आपण सप्लाय घेणार आहोत उपकरणासाठी, मोटर असेल, जनरेटर असेल, कोणती जी पॉवर कंझ्युम करणार आहे त्याला जेव्हा तुम्ही सप्लाय देणार तेव्हा मेन्स पॉवर सप्लायला स्विचिंग कॉन्टॅक्टने हा ELCB जोडलेला असतो. आणि ज्यावेळेस त्यातनं लिकेज करंट फ्लो होतो, लिकेज, तर लिकेज स्थितीला तो ज्यावेळेस प्रमाणापेक्षा जास्त करंट हा लीक होतो त्यावेळेस हा सप्लायला खंडित करतो. हे याचं मुख्य कार्य आहे. आणि सप्लाय खंडित कधीपर्यंत असतो? तर जोपर्यंत कोणी मनुष्य त्या ठिकाणी जाऊन ते रिसेट करत नाही तोपर्यंत तो खंडितच असतो. अशा प्रकारे प्रामुख्याने ELCBचे कार्य चालते. आता पुढचं आपण बघणार आहोत बस बार.
हे बघा मुलांनो, काय दिसत आहे तुम्हाला? 1, 2, 3, 4 या पट्ट्या दिसत आहेत, 4. तर यांना म्हणायचं बसबार. या कॉपर किंवा ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या. तर बघा, बसबार हा एक किंवा अनेक कंडक्टरचा समूह असतो, जो आत येणाऱ्या फीडरपासूनची विद्युत ऊर्जा एकत्रित करतो व बाहेर जाणाऱ्या फीडरवरती विभागणी करून देतो. फीडर म्हणजे काय? ज्यातून करंट फ्लो होतो आहे अशा वायर. सध्या तुम्ही हा अर्थ लक्षात घ्या. फीडर म्हणजे काय? एक जसं आपल्या ट्रान्समिशन लाईन्स वगैरे असतात, एका खांबावरून दुसऱ्या खांबावर जाणारे, त्याचप्रमाणे ज्यातून करंट वाहून जाऊ शकतात असे कंडक्टर म्हणजे फीडर. तर बघा, हा बसबार काय असतो? एक किंवा अनेक कंडक्टरचा समूह असतो, जो आत येणाऱ्या फीडरपासूनची विद्युत ऊर्जा एकत्रित करतो व बाहेर जाणाऱ्या फीडरवरती विभागणी करून देतो. बसबार ही विद्युत ऊर्जा एक ठिकाणी एकत्रित करतो. जर बसबारच्या कोणत्याही भागात त्रुटी उद्भवल्यास, तर त्याला जोडलेले सर्व मंडळ ट्रिप होतात व अल्प वेळेत विभक्त होतात. सबस्टेशनमधील बसबार हे आयताकृतीचे बार असून ॲल्युमिनियमपासून तयार करतात, कारण याची किंमत कमी, कंडक्टिव्हिटी जास्त व उत्तम गंजरोधक क्षमता असते. याची साईज 40x4 mm, 40x5 mm, 50x6 mm, 60x8 mm, 80x8 mm व 100x10 mm. म्हणजेच काय? 100 mm लांबी व 10 mm जाडी. याची करंट रेटिंग ही 200 A ते 300 A, तर व्होल्टेज रेटिंग ही 0.4 kV ते 500 kV असते. मित्रांनो, या बसबारचे फायदे आहेत. बसबारची व्यवस्था साधी असून मेंटेनन्स सोपे असते. लोड वाढीनुसार यामध्ये वाढ करता येते. इन्स्टॉलेशन कमी खर्चिक असून वेळ लागत नाही. प्लग इनची व्यवस्था असल्याने सप्लाय घेणे सहज शक्य. सब सर्किट बसबारच्या प्लग इन बॉक्समध्ये सप्लाय बंद न करता चटकन व सुरक्षितपणे जोडता येते. प्लग इन बॉक्समध्येच HRC फ्यूज जोडलेले असल्यास शॉर्ट सर्किटच्या वेळी तो प्रभावीपणे कार्य करतो. बसबारचे लॉसेस कमी असून तो दीर्घकाळ टिकतो. आता बसबारचे बघा, खूप सारे प्रकार आहेत. 7 प्रकार आपल्याला दिलेले आहेत. पहिला आहे सिंगल बसबार व्यवस्था. दुसरा आहे मेन व ट्रान्सफर बसबार व्यवस्था. तिसरा आहे सिंगल ब्रेकर सिस्टीमसह डबल बसबार व्यवस्था. चौथा डबल ब्रेकर सिस्टीमसह डबल बसबार व्यवस्था. पाचवा डबल मेन बस व ट्रान्सफर बार व्यवस्था. सहावा आहे एक व अर्धा ब्रेकर बसबार व्यवस्था. आणि सातवा आहे रिंग किंवा मेश बसबार व्यवस्था. आता तुम्हाला हे मी डायग्राममधून समजावून सांगणार आहे. बघा, बसबारचा जो पहिला प्रकार आहे तो आहे सिंगल बसबार व्यवस्था. डायग्राम आणते मी स्क्रीनवर. तर बघा मुलांनो, डायग्राम दिसते आहे आपल्याला सिंगल बस बार व्यवस्था.
बघा या ठिकाणी ही जी मिडलची एक लाईन दिसते आपल्याला, जी संख्या किती आहे एकच, म्हणून हिला सिंगल बस बार व्यवस्था म्हणतात. तिचा उपयोग जो आहे सिंगल बस बार व्यवस्थेचा तो 33 किलो व्होल्ट पर्यंतच्या सबस्टेशनसाठी होतो. बघा हे स्विच आहे, आपण सर्व सिम्बॉल्स काढून त्यांची माहिती घेतलेली आपल्याला आठवतच असेल. बघा जरा विचार करा काय आहे याचा अर्थ. दोन भरीव डॉट आहे, त्याने एक लाईन आहे, तर एसपी स्विच आणि इकडे खाली जे आहेत ते तीन डॉट वगैरे दिसत, ते डबल पोल स्विच. बघा आता सिंगल बस बार व्यवस्था याचे फायदे, किंमत कमी असते, कार्य साधे असते आणि सुरक्षा सुद्धा साधारण असते. आता याचे तोटे काय, तर मेंटेनन्स शोधणे अवघड असते. नंतर कोणत्याही सर्किट ब्रेकर किंवा बस बारवर दोष उत्पन्न झाल्यास पूर्ण सबस्टेशन बंद पडते. सबस्टेशन पूर्णपणे प्रतिउत्सर्जित केल्याशिवाय बसमध्ये वाढ करता येत नाही. आले लक्षात, म्हणजे पूर्णपणे उत्सर्जित केल्याशिवाय म्हणजे यामधला पूर्ण सप्लाय जोपर्यंत तुम्ही काढून टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये कुठच्या गोष्टींची वाढ करता येत नाही. जशा आता या ठिकाणी आपण बघतो आहे दोन लोड त्या ठिकाणी टाकलेले आहेत, जर तुम्हाला याची संख्या वाढवायची असेल तर पूर्ण बस हा उत्सर्जित करावा लागतो. आणि पूर्ण हे सबस्टेशन बंद करावे लागते. उपयोग मग असे सांगितल्याप्रमाणे 33 किलो व्होल्टपर्यंतच्या सबस्टेशनसाठी. आता आपण पुढचा बघणार आहोत मेन व ट्रान्सफर बसबार व्यवस्था. बघा मुलांनो, मेन व ट्रान्सफर बसबार यामध्ये या दोन लाईन्स दिसत आहेत, एम आणि टी. त्यानंतर हे ट्रान्सफर, ट्रान्सफर सी बी, ट्रान्सफर सी बी म्हणजेच काय, सर्किट ब्रेकर. रचना बघा जरा, जोडती बघा एम पासून वरती स्विचला जाऊन लोडकडे, नंतर दुसरी लाईन ही खाली टीला जोडली गेली आहे आणि खाली अर्थिंगपासून हा एक स्विच जोडला आहे. सॉरी अर्थिंग नाही, खाली ती लाईन आहे आणि या लाईनपासून बघा वर जाऊन ती लाईन कुठे जोडली आहे, एलला, आणि दुसरी टोक ही इकडे टीला. ट्रान्सफर सी बीचे सुद्धा एक एमला आणि दुसरी टीला जोडली आहे. तर या मेन व ट्रान्सफर बसबार व्यवस्था आहे ही 110 किलो व्होल्टपर्यंतच्या सबस्टेशनसाठी वापरली जाते. तिची किंमत कमी असते, मेंटेनन्स सर्व्हिससाठी कोणताही ब्रेकर काढता येत नाही, मेन बसवर व्होल्टेज साधने वापरता येतात. आणि याचा तोटा म्हणजे जास्तीचा ब्रेकर कपलरची आवश्यकता असते. नंतर ब्रेकरचे मेंटेनन्स करताना स्विचिंग हे गुंतागुंतीचं असते. बसवर किंवा कोणत्याही सर्किट ब्रेकरवर दोष निर्माण झाल्यास पूर्ण सबस्टेशन बंद होते. अशा प्रकारे 110 किलो व्होल्ट प्रचंड व्होल्टेजपर्यंतच्या सबस्टेशनसाठी वापरणार मेन व ट्रान्सफर बसवर. आता आपण तिसरा बघूया सिंगल ब्रेकर सिस्टीमसह डबल बसवर व्यवस्था.
बघा सिंगल ब्रेकर सिस्टीमचं डबल बसबार, त्यामध्ये M1 आणि M2 हे दोन बसबार दाखवले आहेत. त्याची जोडणी बघा बघा, एक टोके M1 ला तर दुसरे टोके M2 ला. त्याच पद्धतीने बस कपलरची देखील जोडणी केलेली आहे. मध्ये हे स्विचेस आहेत, त्यानंतर तो लोड आहे. याचे फायदे बघा, तर फीडरचा अर्धा भाग प्रत्येक बसला जोडतात. फीडरचा अर्धा भाग प्रत्येक बसला जोडतात आणि याची लवचिकता जास्त असते. परंतु याचे तोटे किंवा डिसॲडव्हान्टेजेस आहेत की जास्तीच्या बस कपलर सर्किट ब्रेकरची मला आवश्यकता असते. तसेच बस कपलर खराब झाल्यास पूर्ण स्टेशनची सर्व्हिसिंग करावी लागते. लाईन ब्रेकर खराब झाल्यास बसला जोडलेले सर्व मंडळ बंद करतात. आता याचा उपयोग हा 66 kV, 132 kV, 220 kV सबस्टेशनसाठी जास्त प्रमाणात. तर विद्यार्थ्यांनो, बाकीचे जे आता बसबारचे प्रकार आहेत, जसे डबल ब्रेकर सिस्टीमसह डबल बसबार व्यवस्था, डबल मेन बस व ट्रान्सफर बार व्यवस्था व एक व अर्धा ब्रेकर बस बार व्यवस्था, तसेच रिंग किंवा मेश बस बार व्यवस्था, हे चार प्रकारचे बसबार पद्धती आपण पुढच्या लेक्चरला बघू.